विशाल आपण बघतोय, नवाब मलिक यांनी आता अपक्ष लढण्याच्या हालचाली सुरू केल्यात खात्रीला, एक सूत्रांकडून ही माहिती मिळते आहे, काय सांगशील या सगळ्याबद्दल? नक्कीच ही एक अत्यंत महत्वाची आणि खात्रीलायक सूत्रांकडून जी आपल्याला माहिती प्राप्त होत आहे त्या माहितीनुसार नवाब मलिक हे अणुशक्ती नगर या भागातून अपक्ष उमेदवार अपक्ष फॉर्म जो आहे आमदारकीचा तो भरणार आहेत. अपक्ष निवडणूक जी आहे ती लढवणार असल्याची माहिती जी समोर येत आहे. त्याचबरोबर दुसरी एक माहिती अशी समोर येत आहे की त्यांच्या दोन कन्या आहेत सना आणि निलोफर. या दोन कन्यापैकी एका मुलीला देखील ते निवडणुकीच्या रिंगणात उतरवणार असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिलेली आहे. मुळामध्ये नवाब मलिक हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार आहेत आणि मुंबईमधून हमखास निवडून येणाऱ्या आमदारांच्या यादीमध्ये त्यांचं नाव जे आहे ते प्रामुख्याने गणलं जातं. मात्र मागच्या दोन वर्षांपूर्वी जे प्रकरण घडलं होतं एका जहाजावरती ड्रग्सचं एक ड्रग्स रॅकेट जो आहे तो उद्ध्वस्त करण्यात आला होता आणि त्या ठिकाणी तेव्हाचे NCB चे अधिकारी समीर वानखडे यांनी ती रेड टाकली होती आणि त्यानंतर नवाब मलिकांनी देखील या प्रकरणावरती लक्ष घालण्यास सुरुवात केलेली आहे. आणि या सगळ्या प्रकरणामध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या ज्या पत्नी आहेत अमृता फडणवीस यांच्या गाण्यासाठी जो अल्बम झाला त्याच्यामध्ये एक ड्रग्सशी संबंधित एका व्यक्तीने पैसे गुंतवले आहेत असा आरोप त्यावेळेस नवाब मलिक यांनी केला होता. मात्र ज्यावेळेस हे आरोप झाले त्यावेळेस देवेंद्र फडणवीस देखील चांगलेच संतापल्याचं आपल्याला चित्र जे आहे ते दिसून आलं होतं आणि त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी नवाब मलिकांवरती देखील गंभीर आरोप केलेले होते. मुंबई बॉम्बस्फोटाशी निगडीत ज्या जे व्यक्ती आहेत जे गुंड आहेत त्यांच्याशी पैसे गुंतवल्याचा आरोप देखील आर्थिक व्यवहार झाल्याचा नवाब मलिकांचा जो नवाब मलिकांवरती आरोप करण्यात आला होता त्यावेळेस. त्यानंतर नवाब मलिक यांच्या मागे चौकशीचा ससेमेरा लागला. नवाब मलिक यांना अटक करण्यात आली होती त्याचबरोबर त्यांना जेल देखील झाली होती. नवाब मलिक सध्या जामिनावरती बाहेर आहेत. मात्र ज्यावेळेस ते जामिनावरती बाहेर आले पहिल्यांदा अगदी त्यामुळे विशाल कुठेतरी या सगळ्या भाजपचा विरोध बघता देवेंद्र फडणवीसांचा विरोध बघता नवाब मलिक यांनी अपक्ष लढण्याची तयारी सुरू केली अशी खात्रीलायक सूत्रांकडून माहिती मिळते. धन्यवाद सविस्तर माहितीबद्दल.